हॅलो मित्रांनो, सरांना माझा आवाज येतोय? कॅन आय ऑडिबल? कॅन आय ऑडिबल? चला मित्रांनो, बराच उशीर झाला आपल्याला, वेगवेगळ्या आपल्याला अडचणी येत आहे आणि या अडचणींवर मात करून आता आपण पुढं जाऊया, आपलं लेक्चर स्टार्ट करूया. तर मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण इंट्रोडक्शन बघितलं की स्पेक्ट्रोस्कोपी काय असतं, स्पेक्ट्रोमेट्री काय असतं आणि त्याच्यानंतर आपण पुढचा टॉपिक स्टार्ट केला होता, तो होता इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन अँड इट्स इंटरॅक्शन. त्याच्यानंतर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आणि त्याचे कॅरेक्टर बघितले की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन काय आहे, त्याची प्रॉपर्टी काय आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं नेमकं कॅरेक्टर कसं आहे ते आपण बघितलं. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरला पुढचा टॉपिक स्टार्ट केला होता, वेव्हलेंथ. तर वेव्हलेंथ डिस्कस करत असताना आपण वेव्हलेंथच्या बऱ्याचशा प्रकारच्या वेगवेगळ्या डेफिनेशन बघितल्या. सो फ्रेंड्स, वेव्हलेंथ इज डिफाइंड एज इट इज अ डिस्टन्स ट्रॅव्हल ड्युरिंग वन कम्प्लीट सायकल. वेव्हलेंथ काय आहे की जोपर्यंत ती वेव्ह कम्प्लीट सायकल करत नाही आणि ही वेव्ह कम्प्लीट सायकल करण्यासाठी जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करते, तर त्या वेव्हला किंवा त्या डिस्टन्सला आपण काय म्हणत असतो, वेव्हलेंथ म्हणत असतो. मग अशा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वेव्हलेंथच्या डेफिनेशन बघितल्या की अजून वेव्हलेंथ म्हणजेच काय, इट इज अ डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह मॅक्झिमा और मिनिमा. मग आपण बघितलं की मॅक्झिमा कशाला म्हणतो, की जी काही वेव्ह असेल त्याचा हायेस्ट पीक पॉइंट असेल तर त्याला आपण मॅक्झिमा म्हणत असतो आणि जो काय लोवेस्ट पीक पॉइंट असेल तर त्याला आपण मिनिमा म्हणत असतो. ओके, आपलं लेक्चर व्यवस्थित चालू आहे का? एवढं मला थोडं कन्फर्म झालं तर आपण पुढं स्टार्ट करू व्यवस्थित. चला ठीक आहे, पुढे आपण पुढच्या डेफिनेशन बघू की आपण बघितलं की मॅक्झिमा काय आहे, की जी वेव्ह आहे त्याचा हायेस्ट पीक पॉइंट आणि मिनिमा जो आहे तो इट इज अ लोएस्ट पीक पॉइंट ऑफ वेव्ह. सो दिस वेव्हलेंथ इज द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह मॅक्झिमा और टू सक्सेसिव्ह मिनिमा. म्हणजे वेव्हलेंथ काय असेल, दोन मॅक्झिमा मधलं जे अंतर असेल किंवा दोन मिनिमा मधलं त्याचं डिस्टन्स असेल, त्याला आपण काय म्हटलं, वेव्हलेंथ म्हटलं. सो फ्रेंड्स, दिस वेव्हलेंथ इज रिप्रेझेंटेड बाय लॅम्बडा. आणि या वेव्हलेंथला आपण कशाने डिनोट करत असतो, इंडिकेट करत असतो, लॅम्बडाने. मित्रांनो, पुन्हा आपण बघितलं की अजून वेगळ्या प्रकारचे डेफिनेशन एक बघितलं आपण की वेव्हलेंथ मध्ये जर आपण व्यवस्थित त्या वेव्हलेंथचे जर आपण कॅरेक्टर बघितलं तर जो पीक पॉइंट आहे, जो मॅक्झिमा आहे, तर त्या मॅक्झिमाला अजून काय म्हटलेलं आहे, क्रेस्ट म्हटलेलं आहे. आणि जो काय लोवेस्ट जो मिनिमा आहे, लोवेस्ट वीक पॉइंट आहे, तर त्याला आपण ट्रफ म्हटलेलं आहे. तर अजून वेगळ्या प्रकारे एक अजून डेफिनेशन आपण बघू. सो वेव्हलेंथ इज डिफाइन एज इट इज अ डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह क्रेस्ट और टू सक्सेसिव्ह ट्रफ्स. म्हणजे दोन क्रेस्ट मधलं अंतर किंवा दोन ट्रफ मधलं अंतर, तर त्याला आपण काय म्हणणार, वेव्हलेंथ. तर अशा प्रकारे आपण वेव्हलेंथची डेफिनेशन बघितली. आणि पुढचा पॉइंट होता फ्रिक्वेन्सी. सो फ्रिक्वेन्सी इज अ नंबर ऑफ व्हायब्रेशन पर सेकंड.
आपण बघितलं की फ्रिक्वेन्सी काय आहे, नंबर ऑफ व्हायब्रेशन पर सेकंड, अँड इट इज रिप्रेझेंटेड बाय म्यू, आणि म्यू ने त्याला इंडिकेट केलेलं आहे. मग आता ही नंबर ऑफ व्हायब्रेशन पर सेकंडची एक डेफिनेशन झाली, आणि आता आपल्याला ऍक्च्युअल जर समजून घ्यायचं असेल तर आता आपण काय केलं की वेव्ह नंबर फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय की ऍट द नंबर ऑफ वेव्ह पास ऍट अ फिक्स पॉइंट ऍट अ गिव्हन अमाऊंट ऑफ टाइम. आता हा जो आपल्याला हॉरिझॉन्टल ही लाईन जी आपल्याला दिसत आहे मित्रांनो, तर याला आपण फिक्स पॉइंट कन्सिडर केला, आणि या फिक्स पॉइंट मध्ये नंबर ऑफ वेव किती पास होत आहे इन अ गिव्हन टाइम मध्ये, दिलेल्या टाइमात किती वेव पास होत आहे त्या फिक्स पॉइंट मधून, तर त्याला आपण काय म्हणणार, फ्रिक्वेन्सी म्हणणार. तर हे आपण मागच्या वेळेस डिस्कस केलं डिटेल मध्ये. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट होता आपला वेव नंबर. सो वेव नंबर इज नंबर ऑफ वेव इन पर युनिट लेंथ. एक आपण डिस्टन्स घेतलं आणि त्या डिस्टन्स मध्ये नंबर ऑफ वेव किती आहे, तर त्यालाच आपण काय म्हणणार, वेव नंबर. आणि त्याची अजून मॅथमॅटिकली जर आपण डेफिनेशन बघितली, सो इट इज अ रेसिप्रोकल ऑफ वेव लेंथ. आपण हा जर फॉर्म्युला जर बघितला, म्यू बार इज इक्वल टू 1/λ, तर इथं जे काही रिलेशन आहे वेव नंबरचं आणि लॅम्बडाचं ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजेच इथं जी वेवलेंथ आहे तर ती वेवलेंथ ही वेव नंबरला काय आहे, रेसिप्रोकल आहे. म्हणून त्याची अजून एक डेफिनेशन काय झाली, इट इज अ रेसिप्रोकल ऑफ वेवलेंथ अँड इट इज रिप्रेझेंटेड बाय म्यू बार. मग आता वेव नंबर म्हणजे नेमकं काय, बघा. सो वेव नंबर इज पर युनिट लेंथ. आता इथं आपण डिस्टन्स घेतलं 2 सेंटीमीटरच, आणि या 2 सेंटीमीटर मध्ये किती वेव आहे हे आपल्याला काय करायचं, आता कॅल्क्युलेट करायचंय, डिटरमाइन करायचंय. तर सुरुवातीला आपल्याला माहिती की वेव किंवा वेवलेंथ काय आहे ते माहिती, कम्प्लीट एक वेव किंवा वेवलेंथ काय असेल की जिथून स्टार्टिंग केलं तिथं एंड होणार होती काय झाली, पूर्ण कम्प्लीट एक वेवलेंथ. मग या 2 सेंटीमीटर मध्ये किती वेवलेंथ आहे आपल्याला काय करायचंय, डिटरमाइन करायचंय. मग इथून स्टार्ट झाली ही वेवलेंथ फर्स्ट, त्याच्यानंतर इथून आली आणि जिथं स्टार्टिंग पॉइंट आहे तिथं त्याचा काय आला, एंड पॉइंट आला. म्हणजे इथून तर इथपर्यंत ही जी आपण बघितली तर ही काय झाली, एक वेवलेंथ झाली. त्याच्यानंतर इथून पुन्हा स्टार्ट केलं आणि या पॉइंटला आलं तर ही दुसरी वेव झाली. त्याच्यानंतर इथून पुन्हा स्टार्ट केलं आणि पुन्हा या पॉइंटवर आल्यानंतर ही तिसरी वेव झाली, आणि या पॉइंट पासून पुन्हा स्टार्ट केलं आणि आपण इथं आलो तर ही झाली चौथी वेव झाली. म्हणजे या 2 सेंटीमीटरच्या अंतरामध्ये टोटल किती वेव आहेत, 4 वेव आहेत. तर मित्रांनो, 1 सेंटीमीटरला किती वेव असतील, किती सायकल असतील, 2 सेंटीमीटरला 4 वेव असतील. तर 1 सेंटीमीटरला किती वेव असतील, 2 वेव असतील. म्हणजे अजून आपण त्याला काय म्हणतात, 2 सायकल पर सेंटीमीटर. म्हणजेच वेव नंबर म्हणजे काय की एका पर्टिक्युलर डिस्टन्स मध्ये नंबर ऑफ वेव किती आहेत, तर त्याला आपण काय म्हणणार, वेव नंबर. पुढचा पॉइंट आहे, अगदी सोपा आहे, जास्त काय कठीण नाही, आपण बघत आलेलो आहे हा पॉइंट. तर हा पॉइंट आहे रिलेशन बिटवीन वेवलेंथ फ्रिक्वेन्सी अँड वेव नंबर. तर मित्रांनो, आपल्याकडे बरेचसे वेगवेगळे इक्वेशन आहेत आणि हे नेहमी जिथं आपल्याला वेवलेंथचं रिलेशन होतं त्या वेवलेंथच्या रिलेशन मध्ये आपल्याला हे रिलेशन बघायला मिळतात. तर पहिलं इक्वेशन आपल्याला माहिती आहे, लॅम्बडा इज इक्वल टू सी अपॉन न्यू. लॅम्बडा माहिती आपल्याला काय आहे, वेवलेंथ आहे, बरोबर. सी आहे व्हेलॉसिटी ऑफ लाईट, आणि न्यू म्हणजेच काय, फ्रिक्वेन्सी इन सेकंड किंवा हर्ट्स. हे इक्वेशन एक झालं. या इक्वेशन मध्ये सिंपल आपल्याला काय बघायचं, रिलेशन, एकमेकांचे रिलेशन आहे, वेवलेंथचं रिलेशन फ्रिक्वेन्सी सोबत आहे, फ्रिक्वेन्सीचं रिलेशन वेव नंबर सोबत आहे, वेव नंबरचं रिलेशन वेवलेंथ सोबत आहे. तर हे रिलेशन आपल्याला फक्त या इक्वेशन मध्ये बघायचं आहे. तर या इक्वेशन मध्ये जर आपण फोकस केलं तर लॅम्बडा आणि फ्रिक्वेन्सीचं रिलेशन या इक्वेशन मध्ये आहे. तर अशा प्रकारचे हे इक्वेशन आहे. त्याच्यानंतर याच इक्वेशनला आपण थोडं रिअरेंज केलं आणि रिअरेंज केल्यानंतर आपल्याला एक वेगळं इक्वेशन मिळतं. तर या इक्वेशन मध्ये पण बघितलं तर फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ या दोघांचं इथं रिलेशन आहे. आणि त्याच्यानंतर हे शेवटचं जे काही इक्वेशन आहे, म्यू बार इज इक्वल टू 1/λ, तर याच्यामधून आपल्याला असं कळतंय की इथं वेवलेंथ आणि वेव नंबर हे एकमेकांशी रिलेटेड आहे.
तर असे हे जे काही तिघ चार जे काही इक्वेशन आहे तर त्या इक्वेशन मध्ये वेव्हलेंथचं फ्रिक्वेन्सीचं आणि वेव्ह नंबरचं एकमेकांसोबत रिलेशन आहे. आपल्याला जास्त काय हे रिलेशन बघायचं होतं फक्त. नेक्स्ट डिफरंट युनिट ऑफ वेव्हलेंथ. सो फ्रेंड्स वेव्हलेंथ इज एक्सप्रेस इन अ डिफरंट युनिट एंड दिस युनिट इज chosen for a particular range of electromagnetic radiation. मित्रांनो आता आपण डिफरंट डिफरंट टाइपचे वेव्हलेंथचे युनिट बघतोय आणि हे प्रत्येक जे काही वेगवेगळे डिफरंट डिफरंट युनिट आहे तर हे पर्टिक्युलर रिझन साठी चूज केले गेलेले आहेत. हा जर आपल्याला एवढा पूर्ण हा टॉपिक दिसतोय तर याच्यावर आपल्याला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये. तर बघा आपल्या समोर एक टेबल दिलेला आहे. सो इन फर्स्ट कॉलम देर इज अ युनिट, इन सेकंड कॉलम इज अ सिम्बॉल, नेक्स्ट कॉलम हॅव अ व्हॅल्यू अँड लास्ट कॉलम विच इंडिकेट द रिझन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. तर मित्रांनो मीटर बघू. आता मीटर आपल्याला हे युनिट माहिती, मीटर युनिट हे काय कशाचं युनिट आहे लेंथ बरोबर आणि वेव्हलेंथचं आपण सर्व युनिट बघतो आणि वेव्हलेंथ ही लेंथ मध्ये मोजली जाते म्हणून मीटर हे पहिलं युनिट आपण घेतलं आणि मीटरचा आपल्याला सिम्बॉल माहिती आपण शिकायला आलेलो आहोत. तर मीटरचा सिम्बॉल आहे स्मॉल एम आणि या मीटरचं जे काय व्हॅल्यू आहे तर ती व्हॅल्यू आहे 10^2 सेंटीमीटर म्हणजे एक मीटर म्हणजेच काय 10^2 सेंटीमीटर. मग हे जे काय मीटर हे जे काय युनिट आहे तर हे जनरली कशासाठी युज केलं जातं. दिस युनिट आर यूज टू मेजर द रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जर आपण बघितलं तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मध्ये एक पर्टिक्युलर रिझन आहे आणि तो रिझन आहे रेडिओ वेव्ह फ्रिक्वेन्सी आणि या रेडिओ फ्रिक्वेन्सी ला मोजायचं असेल तर आपल्याला कुठला युनिट यूज करावा लागेल मीटर हे युनिट यूज करावं लागेल. त्या रेडिओ फ्रिक्वेन्सी कशामध्ये मोजली जाते मीटर मध्ये मोजली जाते. पुढचं युनिट बघू आपण सेंटीमीटर. त्याचा सिम्बॉल माहिती आपल्याला स्मॉल सी आणि स्मॉल एम सी एम बरोबर. त्याची व्हॅल्यू सेंटीमीटर मध्ये आहे म्हणून त्याला व्हॅल्यू तिथं दिलेली नाहीये. आणि त्याच्यानंतर हे सेंटीमीटर जे काय युनिट असेल तर हे पुन्हा कशासाठी युज केलेलं आहे इट इज यूज फॉर द मेजरमेंट ऑफ रेडिओ फ्रिक्वेन्सी. रेडिओ फ्रिक्वेन्सी जी आहे तर त्याला पुन्हा मोजण्यासाठी आपण कुठलं युनिट यूज करणार सेंटीमीटर. त्याच्यानंतरचं पुढचं युनिट आहे अँस्ट्रॉंग. सो अँस्ट्रॉंगचा सिम्बॉल हा आहे ए आणि डिग्रीचा सिम्बॉल वरती स्मॉल कॅप्स मध्ये झिरो. तर त्याला आपण काय म्हणतो पूर्णपणे अँस्ट्रॉंग म्हणतो. सो हा अँस्ट्रॉंगचा सिम्बॉल आणि या अँस्ट्रॉंगची व्हॅल्यू जर आपण बघितली तर दिस अँस्ट्रॉंग हॅव व्हॅल्यू इन सेंटीमीटर इट इज 10^-8 सेंटीमीटर. सेंटीमीटर मध्ये त्याची व्हॅल्यू आहे ती किती आहे 10^-8 सेंटीमीटर आणि दुसरी जी व्हॅल्यू आहे ती मीटर मध्ये आहे ती किती आहे 10^-10 मीटर. ही सेंटीमीटर आणि मीटर मध्ये त्याची व्हॅल्यू अँस्ट्रॉंगची. एक अँस्ट्रॉंग म्हणजे काय 10^-8 सेंटीमीटर किंवा 10^-10 मीटर. And this angstrom unit are used to determine the wavelength of X-ray region, ultraviolet region and visible region. आणि ही angstrom हे जे काय युनिट असेल तर कशासाठी आपण यूज करतोय X-ray region मधली लाईट ultraviolet radiation जी असेल तर ती लाईट असेल किंवा visible region मधली जी काही लाईट असेल तर त्याला मोजण्यासाठी डिटरमाइन करण्यासाठी आपण कुठला युनिट यूज करणार angstrom यूज करणार. So next unit is nanometer. So their symbol is small nm and their value is 10^-9 meter and 1 nanometer is equal to 10 angstrom unit. 1 nanometer म्हणजे काय 10 angstrom. आणि हे जे काय nanometer असेल किंवा हे unit आहे this unit are used for the determination of wavelength of अल्ट्राव्हायलेट अँड विजिबल लाईट अँड नियर इन्फ्रारेड लाईट. जी काय अल्ट्राव्हायलेट रिजन मधली जी लाईट असेल किंवा विजिबल रिजन मधली लाईट असेल किंवा नियर इन्फ्रारेड रिजन मधली लाईट असेल तर या लाईटला डिटरमाइन करण्यासाठी आपण काय यूज करणार नॅनोमीटर हे युनिट यूज करणार.
So next unit is micron, and this micron is also called as micrometer. And अजून काय म्हटलं होतं, micron ला आपण काय म्हणतो, micrometer. And their symbol is mu and small m. And their value is 10^-6 meter. 1 micron is 10^-6 meter. And this micron or micrometer are used to determine wavelength of infrared and microwave radiation. जे काय इन्फ्रारेड रिजन मधील लाईट असेल किंवा मायक्रोवेव्ह रिजन मधील लाईट असेल, तर याला मोजण्यासाठी आपण मायक्रोमीटर हे युनिट यूज करणार. त्याच्यानंतरचं पुढचं युनिट आहे मिली मायक्रॉन. आणि या मिली मायक्रॉनचा सिंबल आहे स्मॉल एम अँड म्यू. दिस मिली मायक्रॉन इज 10^-3 मायक्रॉन, or it is also 10^-9 meter. ही त्याची काय झाली, मिली मायक्रॉनची व्हॅल्यू झाली. आणि हे जे काय मिली मायक्रॉन हे जे काय युनिट आहे, तर हे युनिट जनरली अल्ट्राव्हायलेट आणि विजिबल रिजनची जी काही लाईट असेल तर त्याला मोजण्यासाठी हे युनिट वापरलं जातं. त्याच्यानंतर जर पुढचं शेवटचं युनिट पिकोमीटर. पिकोमीटरचा सिंबल आहे स्मॉल पी आणि एम. आणि त्याची व्हॅल्यू जर आपण बघितली तर 1 पिकोमीटर म्हणजे काय 10^-12 meter. अँड दिस पिकोमीटर आर यूज टू डिटरमाइन द वेवलेंथ ओर लाईट ऑफ एक्सरे रिजन. आणि एक्सरे रिजन मध्ये जी काय लाईट असेल किंवा वेवलेंथ असेल तर त्याला मोजण्यासाठी आपण कुठलं युनिट यूज करणार, पिकोमीटर. तर मित्रांनो, या टॉपिकवर आपल्याला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की एक्सरे रिजन साठी कुठलं युनिट यूज केलं जातं, किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी साठी कुठलं युनिट यूज केलं जातं, किंवा त्याची व्हॅल्यू काय असते, असा एखादा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो शक्यतो. म्हणून याला थोडं व्यवस्थित अभ्यास करून ठेवायचं, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे आपला रिजन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. सो फ्रेंड्स, द इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम which contain the range of frequency over which the electromagnetic radiation are propagated. And this spectrum is split into different region according to their wavelength. आणि हा जो काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे, तर हा वेगवेगळ्या रिजन मध्ये स्प्लिट झालेला आहे अकॉर्डिंग टू देअर वेवलेंथ. त्याच्या वेवलेंथ नुसार त्याला काय केलेलं आहे, तिथं स्प्लिट केलेलं आहे वेगवेगळ्या रिजन मध्ये, वेगवेगळ्या डिव्हिजन मध्ये, वेगवेगळ्या कॅटेगरी मध्ये त्याला कॅटेगराईज केलेलं आहे. मग आपल्या समोर हा सिंपल एक आपल्याला फिगर दिसते. या फिगर मध्ये आपण व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करू, तर आता बघू आपल्याला इथं शॉर्टर वेवलेंथ आहे, आणि इकडच्या साईडला जर बघितलं तर लॉंगर वेवलेंथ आहे, बरोबर. तर एवढा होल जो स्पेक्ट्रम असेल पूर्ण एवढा, सो दिस होल स्पेक्ट्रम इज नोन एज इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. आणि याला काय म्हणणार, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. आता सन पासून येणारी जी काही लाईट आहे तर त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणत असतो. आणि त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मध्ये जर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जर बघितला, तर त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये कुठल्या कुठल्या रिजनची लाईट असेल, तर बघा, दिस लाईट कंटेन रेडिओ वेव्स एज वेल एज दिस लाईट ऑल्सो कंटेन मायक्रोवेव्ह रेडिएशन. दिस लाईट इज ऑल्सो कंटेन इन्फ्रारेड रेडिएशन. इट कंटेन विजिबल रिजन ऑफ लाईट, यूवी रिजन ऑफ लाईट, एक्सरे रिजन ऑफ लाईट अँड गॅमा रिजन ऑफ लाईट. सन पासून येणारी जी काही रेडिएशन असेल तर त्याच्यामध्ये या वेगवेगळ्या प्रकारच्या रिजनची लाईट कंटेन, ही जी काही लाईट सोर्स असेल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक सोर्स असेल, तो एखाद्या सोर्स पासून तो एखाद्या डेस्टिनेशन पर्यंत रीच होत असतो, पोहोचत असतो. मग जे काही आपल्याला माहिती आहे की हार्मफुल जे काही रेज आहेत, जसे गॅमा रेज आहेत, एक्सरे रेज आहेत, तर हे जवळपास जे काय आपलं एन्व्हायरमेंट आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे स्पियर्स आहेत, तर ते त्याला फिल्टर करून टाकतात. गॅमा रेजला किंवा एक्सरे रिजनला ते पर्यंत पोहोचू देत नाही, आणि काही मग फिल्टर होऊन जे काही लॉंग वेवलेंथचे
लाइट ही आपल्यापर्यंत पोहोचते आणि हे जवळपास मग यूवी रिजनची लाईट असते, विजिबल रिजनची, इन्फ्रारेड रिजनची, मायक्रोवेव्ह रिजनची आणि रेडिओ रिजनची. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला सन पासून मिळणारी जी लाईट असेल तर त्या लाईट मध्ये कुठल्या कुठल्या रिजनची लाईट असते. पहिलं असेल रेडिओ फ्रिक्वेन्सीची लाईट असेल, त्याच्यामध्ये मायक्रोवेव्ह रिजनची लाईट असेल, इन्फ्रारेड रिजनची लाईट असेल, त्याच्यानंतर विजिबल रिजनची लाईट असेल, त्याच्यानंतर यूवी रिजनची लाईट असेल, त्याच्यानंतर एक्स रे आणि शेवटी असेल गॅमा रिजनची लाईट. आणि या सर्व लाईटला जर आपण एकत्र केलं तर त्याला आपण काय म्हणणार, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. कळल्यापर्यंत की इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणजे नेमकं काय किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे काय. मग या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनला आपण काय केलं, वेगवेगळ्या डिव्हिजन मध्ये कॅटेगराईज केलं, डिवाइड केलं. मग काही जी लाईट आहे तर त्याला आपण गॅमा रेज म्हटलं, काही जी लाईट आहे त्याला एक्स रे म्हटलं, काही जी लाईट असेल त्याला आपण यूवी रिजनची लाईट म्हटलं, त्याच्यानंतर विजिबल रिजनची लाईट आपण काही रिजनला आपण म्हटलं, त्याच्यानंतर जे दुसरा रिजन होता त्याला इन्फ्रारेड, त्याच्यानंतर मायक्रोवेव्ह रिजन म्हटलं, त्याच्यानंतर काही लाईटला आपण रेडिओ रिजन म्हटलं. तर हे जे काय कॅटेगराईज आहे किंवा हे जे काय डिव्हिजन आहे, दिस डिव्हिजन इज ऑकर अकॉर्डिंग टू देअर एनर्जी. हे जे काय डिव्हिजन झालेलं आहे हे डिव्हिजन कशानुसार झालेलं आहे, त्याच्या एनर्जीनुसार झालेलं आहे. आणि या एनर्जीनुसार आपण त्याला काय केलेलं आहे, कॅटेगराईज करून टाकलं की हायली एनर्जेटिक जी काय लाईट असेल तर त्याला आपण गॅमा म्हटलं, त्याच्यापेक्षा कमी एनर्जीची लाईट आहे तर त्याला आपण एक्स रे म्हटलं, त्याच्यापेक्षा कमी एनर्जीची लाईट असेल त्याला आपण यूवी म्हटलं. आणि अशा प्रकारे आपण काय केलं, त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमला एनर्जीनुसार काय केलं, कॅटेगराईज करून टाकलं. तर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये जर आपण बघितलं तर हायेस्ट एनर्जी कंटेंट जो काय रिजन आहे तर तो गॅमा रिजन आहे, आणि ज्याची एनर्जी फारच कमी आहे तर तो रिजन कुठला आहे, रेडिओ फ्रिक्वेन्सीचा रिजन आहे. तर ओव्हरऑल आपण काय बघतोय, हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम बघतोय, बरोबर. मग मित्रांनो, इथपर्यंत कळल्यानंतर इथून ते इथपर्यंत पूर्ण होईल जो स्पेक्ट्रम आहे त्याला काय म्हटलं आपण, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आणि त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनला आपण वेगवेगळ्या डिव्हिजन मध्ये कॅटेगराईज केलं, वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये कॅटेगराईज केलं. आणि हे जे काय आपण डिव्हिजन केले, वेगवेगळे टाइप्स किंवा कॅटेगरीमध्ये त्याचं कन्वर्जन केलेलं, हे कन्वर्जन कशानुसार केले, अकॉर्डिंग टू देअर एनर्जी, त्याच्या एनर्जीनुसार आपण त्याला वेगवेगळ्या डिव्हिजन मध्ये कन्वर्ट केलं किंवा स्प्लिट करून घेतलं. मग त्याच्यानंतर आता आपण जो आपला फोकस असेल तो आहे विजिबल रिजनवर. तर हा सेंटरचा जो काय आपल्याला इथं पार्ट दिसतोय, यूवी आणि इन्फ्रारेड रिजन मधला जो काय रिजन दिसतो आपल्याला, जो कलरफुल रिजन दिसतोय, बरोबर, तर त्या रिजनला आपण म्हणत असतो विजिबल रेडिएशन. फॉर विच कंटेन विजिबल रिजन. सो फ्रेंड्स, दिस अल्ट्राव्हायलेट अँड विजिबल रिजन आर मोस्ट इम्पॉर्टंट फॉर द स्पेक्ट्रोमेट्री. हा जो काय विजिबल रिजन असेल किंवा काही प्रमाणात यूवी रिजनचा जो काय यूवी रिजनची जी काय लाईट असेल, तर ही आपल्यासाठी फार महत्वाची आहे. का महत्वाची, कारण की आपण सुरुवातीलाच आपण दोन डेफिनेशन शिकल्या की स्पेक्ट्रोमेट्री काय असतं आणि स्पेक्ट्रोस्कोपी काय असतं. स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजेच काय, की आपण जेवढे पण एनर्जीच्या वेगवेगळ्या एनर्जीच्या लाईट बघतोय, म्हणजे गॅमा रेज, एक्स रे, यूवी, विजिबल, इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ह रिजनची लाईट, रेडिओ रिजनची लाईट, या सगळ्या रेजचा वेगवेगळ्या एनर्जीच्या किंवा वेगवेगळ्या लाईटचा आपण युज वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट मध्ये जर केला तर त्या इन्स्ट्रुमेंटला काय म्हणणार आपण, स्पेक्ट्रोस्कोपी. कारण की तिथे काय होतं, एंटायर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन किंवा एंटायर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रिजन स्टडी केला जातोय. पण त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मधला एक आपण पर्टिक्युलर एक रिजन घेतला, विजिबल रिजन, आणि त्या विजिबल रिजनचा जर आपण स्टडी केला तर त्या डेफिनेशनला आपण काय म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आपण, की इट इज अ स्पेक्ट्रोमेट्री. सो स्पेक्ट्रोमेट्री इज अ ऑनली स्टडी ऑफ विजिबल रिजन ऑफ लाईट. म्हणून आपण तिथे स्पेक्ट्रोमेट्री चॅप्टर बघतोय, तिथे स्पेक्ट्रोमेट्री चॅप्टर मध्ये जी आपल्याला लाईट बघायची, पर्टिक्युलर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मधला जो आपल्याला ग्रुप बघायचा आहे, कॅटेगरी बघायची, तर ती कॅटेगरी आहे विजिबल लाईट किंवा विजिबल रिजन. तर ही विजिबल रिजन आपण स्टडी करतोय म्हणून आपण या पूर्ण चॅप्टरला कुठलं नाव दिलं, स्पेक्ट्रोमेट्री. कारण की आपण इथं काय कशाचा स्टडी करणार आहे, विजिबल रिजनच्या लाईटचा.
So this visible region of light is extend from near about, it is start from 400 nanometer and it will ends up to near about 700 आणि काही प्रमाणात काही पुस्तकात 780 nm पर्यंत पण दाखवलेले आहे. तर ही जी काही विजिबल रिजनची जी काही लाईट आहे ती कुठून स्टार्ट होते, इट विल बी स्टार्ट फ्रॉम 400 nm, त्याचा युनिट काय आहे नॅनोमीटर, इट इज स्टार्ट फ्रॉम 400 nm एंड इट विल बी एंड नियर अबाउट 780 nm. तर हा काय जसा एवढा बँड आहे जिचा रिजन आहे की 400 नॅनोमीटर पासून तर 780 नॅनोमीटर पर्यंत जो रिजन आहे तर त्या रिजनला आपण काय म्हणणार विजिबल रिजन. इथपर्यंत आपल्याला कळलं असेल की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे नेमकं काय आणि त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम काय असतं ते बघितलं आपण. इथं जर आपण बघितलं तर ही गॅमा रेज ही हाय एनर्जी कंटेंट लाईट आहे, रेडिएशन आहे. आणि तेव्हा जर आपण बघितलं जर हाय एनर्जी कंटेंट जर रेडिएशन असेल तर त्याची वेवलेंथ कशी असते, शॉर्टर असते. बघा इथं शॉर्टर. आणि त्याच्यानंतर आपण जर रेडिओ फ्रिक्वेन्सीकडे जर आपण फोकस केलं तर रेडिओ फ्रिक्वेन्सी ही लो एनर्जी कंटेंट रेडिएशन आहे. आणि जेवढी लो एनर्जीची रेडिएशन असेल तर तेवढी त्याची वेवलेंथ असते जास्त असते, लॉंगर असते. सो फ्रेंड्स, नेक्स्ट टॉपिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. सो फ्रेंड, इट इज क्लियर फ्रॉम द अबव इक्वेशन, ग्रेटर द फ्रिक्वेन्सी ग्रेटर इज द एनर्जी. इथपर्यंत आपल्याला कळलेलंय की एनर्जी नेमकं काय. द एनर्जी प्रोड्यूस बाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इज गिवन इन टर्म ऑफ फोटॉन. जी काय एनर्जी असेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची ती आपण कशामध्ये दिलेली आहे, फोटॉन. आणि फोटॉन म्हणजे काय, फोटॉनचं इक्वेशन बघा, इज इक्वल टू एच म्यू. तर इज इक्वल टू एच म्यू म्हणजे काय, त्याला आपण काय म्हणणार, फोटॉन म्हणणार. आणि या फोटॉनच्या इक्वेशनने आपण काय काढू शकणार, एखाद्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची एनर्जी काढू शकणार. मग त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मध्ये मग एक्सरे असेल, गॅमा रेज असेल, मायक्रोवेव्ह असेल, यूव्ही असेल, व्हिजिबल असेल किंवा वेगळ्या प्रकारची कुठली रिजनची एखाद्या रिजनची लाईट असेल, तर त्याची जर त्या वेवलेंथची त्या लाईटची जर आपल्याला जर एनर्जी काढायची असेल तर आपल्याला हे इक्वेशन यूज करावं लागेल. अँड दिस इक्वेशन इज इक्वल टू एच म्यू. आणि अगदी सोपं इक्वेशन आहे, जास्त काही कठीण नाही. ही आपल्याला माहिती आहे एनर्जी, दिस एनर्जी इन जूल, एच इज अ कॉन्स्टंट अँड दिस कॉन्स्टंट इज अ प्लँक कॉन्स्टंट अँड देअर व्हॅल्यू इज 6.626 इंटू 10^-24 जूल पल्स जूल पर सेकंड ही त्याची व्हॅल्यू आहे. आणि म्यू म्हणजे आपल्याला माहिती आहे फ्रिक्वेन्सी इन हर्ट्स. तर मित्रांनो, एखाद्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची जर आपल्याला एनर्जी काढायची असेल तर आपल्याला काय माहिती पाहिजे की त्या रेडिएशनची फ्रिक्वेन्सी. एच हा कॉन्स्टंट आहे, त्याच्या व्हॅल्यू मध्ये काही चेंजेस होणार नाही. त्याची व्हॅल्यू आपण हीच पुटअप करणार 6.626 × 10^-34 जूल पर सेकंड ही आपण पुट केली. आणि त्याच्यानंतर आपल्याला फक्त त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची ज्याची आपल्याला एनर्जी काढायची त्याची फ्रिक्वेन्सी आपण तिथे पुट करणार. आणि फ्रिक्वेन्सी पुट केली तर आपल्याला डायरेक्टली त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची एनर्जी कळणार आहे. सो सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ फ्रिक्वेन्सी इन इक्वेशन, सो दिस इक्वेशन बिकम इज इक्वल टू एच सी अपॉन लॅमडा. आता सर्वात मोठा प्रश्न असा पडतो की हे इक्वेशन आपल्याकडे आहे आणि हे इक्वेशन राहिल्यानंतर आपल्याला एखाद्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची एनर्जी काढायची. तर ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची एनर्जी काढण्यासाठी आता आपल्याला काय माहिती पाहिजे, फ्रिक्वेन्सी माहिती पाहिजे, बरोबर. पण आपल्याला जर फ्रिक्वेन्सी माहिती नसेल आणि त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची आपल्याला वेवलेंथ माहिती असेल की या डॅश रिजन मधली लाईट आहे आणि त्या लाईटची वेवलेंथ ही डॅश आहे, त्याची एनर्जी काय असेल. मग आपल्याकडे जर वेवलेंथ असेल आणि फ्रिक्वेन्सी नसेल तर वेवलेंथ वरून कशी एनर्जी कॅल्क्युलेट करायची, तर त्याच्यासाठी आपण काय करायचं, सिंपल हा जो आपला फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये आपण म्यूची व्हॅल्यू पुट केली. म्यू आपल्याला माहिती, मागच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं
सो म्यू इज इक्वल टू व्हाट सी अपॉन लॅम्डा म्यू म्हणजे काय फ्रिक्वेन्सी आणि फ्रिक्वेन्सी आणि लॅम्डाचं आपण रिलेशन बघितलं तर ते इक्वेशन काय होतं म्यू इज इक्वल टू सी अपॉन लॅम्डा आणि हा म्यू जो आहे त्याची व्हॅल्यू आपण पुट केली या इक्वेशन मध्ये सी अपॉन लॅम्डा तर आपल्याला हे इक्वेशन मिळालं इज इक्वल टू एच सी अपॉन लॅम्डा त्याच्यामध्ये जर बघितलं तर ई ही एनर्जी आहे एच हा प्लँक कॉन्स्टंट आहे आणि सी काय आहे व्हेलॉसिटी ऑफ लाईट म्हणजे हे दोघं कॉन्स्टंट आहेत प्लँक कॉन्स्टंट आणि व्हेलॉसिटी ऑफ लाईट या दोघांची व्हॅल्यू टाकायची आणि आपल्याला माहीत असलेली जी काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असेल त्याची वेव्हलेंथ इथं पुट करायची आणि हे वेव्हलेंथ जर पुट केली तर आपण या वेव्हलेंथ वरून पुन्हा काय काढू शकणार त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची एनर्जी काढू शकणार तर अशा दोन प्रकारे आपण एखाद्या लाईटची एनर्जी काढू शकणार एक तर आपल्याकडे फ्रिक्वेन्सी माहिती असेल तर आपण डायरेक्टली ई इज इक्वल टू एच ने हे इक्वेशन आपण युज करणार त्यात फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू पुट करणार आणि एनर्जी डिटरमाइन करणार आणि सपोज आपल्याकडे जर फ्रिक्वेन्सी त्या रेडिएशनची माहिती नसेल तर आपण त्याची दुसरं इक्वेशन युज करणार आणि त्या दुसऱ्या इक्वेशन मध्ये आपण सिम्पली लॅम्डा म्हणजे वेव्हलेंथ पुट करणार आणि वेव्हलेंथ पुट केलं तर आपल्याला लगेच त्या एनर्जी कळू शकेल तर मित्रांनो आज आपण इथं थांबूया त्याच्यानंतर पुढच्या लेक्चरला आपण बघणार आहोत पुढचा टॉपिक ऍब्सॉर्प्शन ऑफ रेडिएशन बाय मॅटर की एखादं मॅटर हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ऍब्सॉर्ब केल्यानंतर त्याच्यामध्ये कुठले कुठले बदल घडून येतात की आपल्याला त्याचा जो कलर आहे तर तो कलर आपल्याला कशामुळे दिसतो तो आपण थोडं बघून घेणार आज आपल्याला थोडं लेक्चरला उशीर झाला जवळपास अर्धा तास उशीर झाला तर आता हा टेक्निकल प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे आपल्याला अशा बऱ्याच गोष्टींना थोडं पुढे जावं लागतं तर आजचं जर आपलं लेक्चर हे जर व्यवस्थित तुम्हाला ऑडिबल असेल आणि व्हिडिओ जर व्यवस्थित जर दिसत असेल तर थोडं कमेंट बॉक्समध्ये त्याच्याविषयी थोडं लिहून घ्या की सर आजचा व्हिडिओ क्लिअर होता चांगला होता व्यवस्थित होता काय असेल ते मग तुमचा फीडबॅक कसा आहे तो त्याच्यानुसार मग आपण पुढचं लेक्चर कुठल्या प्लॅटफॉर्मवर घ्यायचं झूमवर घ्यायचं का युट्यूब लाईव्हवर घ्यायचं का किंवा दुसरा एखादा दुसरा प्लॅटफॉर्म आहे ते बघू आपण पण आजपर्यंत आपण दोन प्लॅटफॉर्म युज केले तर तुम्हाला कुठला सोयीस्कर वाटला तो थोडं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहून टाका आणि मिलिंद सरांनी पण एक सर्वे करायला तुम्हाला दिला होता की कुठला प्लॅटफॉर्म युज करायचा तो सर्वे पण तिथं लिंक दिलेली आहे तर त्याच्यावर तुम्ही वोटिंग करा म्हणजे आपण लवकरात लवकर ठरवू की आपल्याला नेमकं कुठल्या प्लॅटफॉर्मवरून आपल्याला पुढं जायचंय शिकायचंय ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आजचं एवढं आपलं शिकलेलं शिकून झालेलं आहे त्याच्यावर व्यवस्थित तुम्ही थोडं बघून घ्या आपण काय काय शिकलोय तुम्हाला लवकरच असाइनमेंट दिलं जाईल ते असाइनमेंट तुम्ही सबमिट करा मी गुगल क्लासरूम आज किंवा उद्या तुम्हाला लिंक देतो त्याच्यावर जॉईन व्हा आणि त्याच्यावर मग असाइनमेंट असेल ते तुम्ही सबमिट करा ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो थँक्यू